हाय गाइस, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका ब्लॉग मध्ये, ज्याचं नाव आहे, नाव नाहीच आपल्या ब्लॉगला. तर सर्वांना माझ्याकडून गुड मॉर्निंग, सुप्रभात. तुमचा दिवस आजचा चांगला जावा हेच माझी अपेक्षा आहे. तुमचा दिवस चांगलाच गेला पाहिजे आणि माझा पण दिवस चांगला गेला पाहिजे. आजचा बघू आजचा दिवस कसा जाईल. आणि हा आजचा ब्लॉग आहे ना, खूप जास्त स्पेशल आहे. आज मी सर्वांसाठी आहे ना, स्वतः तुम्हारा भाई आज खुद सगळ्यांसाठी आज जेवण बनवणार आहे. म्हणजे मी आज स्वयंपाक करेल. तर बघू आज कसा स्वयंपाक होतो. मी फर्स्ट टाइम म्हणजे ट्राय करणार आहे, म्हणजे जिल्ह्यात चव येती की नाही येत, चपाती बरोबर येईल की नाही येईल, की भारताचे नकाशे येतील किंवा चीनचे नकाशे येतील किंवा पाकिस्तानचे येतील, कोणते नकाशे येतील काय माहिती. चंद्रासारखी तर गोलपोळी नाही येणार आहे माझी. बघू, तुम्हाला दाखवलंच मी की कशी आज, म्हणजे मी कशी चपाती होईल, कशी भाजी होईल. आणि आज तेरा भाई खाना बनायगा. आज तेरा भाई आज सांगतो थोड्या वेळा, जरा मी आता उठलो, जरा फ्रेश ब्रिश होतो. सुरुवातीच्या पासूनच झाली, कारण की मी चहा ठेवला, मस्त चहा झालाय, एकदम गोड पण नाही जास्त. आता तिखट टाय म्हणता येईल, पण गोड पण नाही झालाय आणि थोडा फिका पण नाही झाला चहा. हा भाजी सांग कशाची बनवायची, ते काय गेली मी सांगतो, ते काय गेली मी सांगतो, काय ती तयारीच नाही. पुऱ्या बिऱ्या नको सांगू, मी बनवणार स्वयंपाक. मी ते बनवत नाही. हा आलू मटर नाही ते. हा आलू मटर आधी म्हणून विचार करू, आणि आलू मटरची भाजी कशी बनवावी लागते म्हणून. आणि ही मला हेल्प करणार नाही, ठीक आहे. ही तरी मला बोलली मी हेल्प नाही, केवढी बुटकी दिसते रे भाजी. हा हे मला हेल्प करणार नाहीये काहीच प्रकारे. मी स्वतःच बोलेल की मला हेल्प नको करू. जे काय बनवेल आज मी बनवेल. आज त्यांना जडको कुडको सगळं खावं लागेल त्यांना. आज भाजी कशी पण राहू. तर हाय गाईज, फायनली आपण झालो आता रेडी. आणि आता मला म्हटलं चला आता काय ना काय बनवू आपण. तर हे बोलतात वडापाव घेऊन ये, मला जातो वडापाव घेऊन येतो. मग तिथून आल्यावरती म्हणजे तो वडापाव नाश्ता होऊन जाईल आणि नंतर मग दुपारच्या जेवणाला मी लागून जाईल. बघू कशी होती आलू मटरची भाजी आणि चपात्या कशा होतं बघू. आता जातो. हा जीजू, आज आलू मटरची भाजी बनेन. फर्स्ट टाइम करतोय बाबा मी आलू मटर. आणि इथे मला मसाला काढून देते. हे मला इथं मस्तपैकी नाही मसाला काढून देते. येणार फक्त तेवढंच बोलले, फक्त मसाला काढून दे. बघा काय बनवू आता आपण. डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट आता स्वयंपाकातच दाखवेल की स्वयंपाक तुम्ही कसा बनवतो. मस्तपैकी टेस्ट टेस्टी वडापाव खाऊ आता आम्ही. सलमान खान चला, गाडी विसरलो तसं जाणार होतो डायरेक्ट. आता चला काय फायनल आपण आता घरी आलो. आता आपण सगळं आधी आता आपण हात धुऊ, नंतर सर्व सर्व काम करायचे. हात धुऊन झालं आपले ताई तेच झालेलं कपडे काही पुसलं तर शिव्या खायचे काम आहे. तुम्ही तिला काय झालं काम आहे तू वैदूला रडून. आता आपण चालू करू लगेच. चला आता परत आणि आपण मस्त पैकी. म्हणजे अजून वल्लीच याची जे थोडी देते ला सुकू जीव. आता काय पीठ मोडून द्यायची आणि मी कधी कधी चपात्या करायचो. ते पण येत नव्हते प्रॉपर. फर्स्ट टाइम आता पीठ बीठ सगळं मोडतोय मी. इन केस तुमचं लग्न झालं म्हणजे झालं माझे सगळ्यांचं लग्न होत आता तुमची बायको बाहेर गेली लॉकडाऊन लागलं तेवढ्यात. तसं पण आता जाहीर केलंय लॉकडाऊन. हो ना हो ना काही सांगता येत नाही. तुम्ही कसं रे कुठे सगळं पीठ सांडलं रे तुम्ही खाली. पिल्लू हाय कर, विदू हाय कर. नाही रे आता चांगलं केली तिनं, आता चांगलं केली. एक कसा रे रडवत
आता तू आता पोट चपाता करणार आहे थोड्या वेळात बस हे बघा अरे हाँ पहिली गोष्ट इकडे दाखव कॅमेरा हा कडे हाँ पहिली गोष्ट ही मला करून होती देत पण तरी अंगात आपल्या किडे जे म्हणता येईल ते म्हणा आणि आज मला खरं कपडे पुसून नाही म्हणजे असं व्यवस्थित काळ मस्त पैकी आता याच्यावर आपण परत एक पीठ टाकावं लागतं ते याच्यासाठी ते लावायसाठी हा पीठ बघा असंच पीठ असत का असं खाली साठवत आहे हे माझी गलती नाही हे चांदणीची गलती आहे चांदणी हा मीच बोलणार आहे माझं ब्लॉग आहे मीच बोलेल हा तर मला ताईने नाही बोललो होतं करायसाठी पण मी तरी करणार आहे मला करायचंय बघायचं की माझ्या आजची भाजी कशी होती आणि आज हे फर्स्ट टाइम माझ्या आजची भाजी खाणार आहे ताई बघू खाल्ली माझ्या आजची एकदा भाजी खाल्ली त्यांनी पण ही आज फर्स्ट टाइम खाणार आहे आणि हिला माझ्यावरती आहे ना विश्वास नाहीये अजिबात विश्वास नाही चांगला कळते नाही भाजी कशी करणार काय करणार चाट माहिती बोलते थांबू नका चल घे जीव असल्यागत मार चपाती चांगली येत नाही ना आता गुड्डूनी हा असा पिठाचा गोळा घेतलेला आहे हातात दादा बघ चपाती करते हाय कर हाय ते खाशील दादा त्याची चपाती पीठ लगा उसको थोडा सा सज्जी बस गुड लेफ्ट साइड चपाती झाल्या सर्व आता हे आखरी बाकी आहे फक्त हा हा झाला इथले मोठा झाला म्हणजे अजूनही होईल दोन चपात्या राहिल्यात फक्त आता दोन चपात्या राहिल्या फक्त आता त्या झाल्या की मग झाल्या चपात्या पूर्ण टोटल झाल्या चपात्या मग आपल्या पूर्णपणे झाल्या आहेत सगळं सर्व चपात्या केल्यात म्हणजे मीच केलं नाही तर माणसं पूर्ण नाही केलं म्हणून सर्व चपात्या मटर सोलून ठेवलेत ताईने मटर सोडून ठेवलंच नाही चपात्या वगैरे सर्व झाल्या आता करायची आपल्याला फक्त भाजी भाजी झाली की आपला टास्क संपला असता पण आता खरी रिझल्ट तर तेव्हा लागेल जेव्हा ताई आणि जिजू जेवण करतील तेव्हा खरी म्हणजे खरी म्हणजे खरा रिझल्ट लागेल तेव्हा चला तर आता चपात्या तर आपल्या कम्प्लीट झाल्या आहेत आता आपल्याला करायची भाजी जाम पसारा करून ठेवलाय मी बघू बोलण्या तर खायला पण भाजी तर चांगली होईल ना आता डायरेक्ट भाजी बनवू आपण सगळं पहिला आता आलू आलू कापायचं आपण थांबा मला काय वाटतं कमी पडले म्हणून थोडं मी खूप टाकतो त्याच्या थोडी अजून हळद थोडं मीठ ओके हे कोण हा कोणता मसाला काय माहिती टाकून दे डायरेक्ट टाकून दे झाले आता याच्यामध्ये आपण टाकू आता पाणी केस बांधलं तरी हे उलट येतील आता काय आपलं हे बनलंय आता सर्व भाजी वगैरे सर्व बनून झाली आपली त्याच्यावर ठेवून देऊ आपण
ताट दादा पटकन पटकन का रिचार्ज होला का मतलब पहिले तुम्हाला लागला का फाइनली 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 ए रहना कुछ भी जाए पर से के शाय तो सगळं मसाला टाकले बरं केलं कुछ तर नाही मला की भाजी कशी केली कोथिंबीर टाकली का आपण नाही तू कोथिंबीर टाकली कारण की अजून टाइम जी जो पण टेस्ट करते तो पण तो खरच मला माहिती नाही माझी कशी झाली आहे ता ठीक आहे हे गोष्ट तुमच्या तर माझ्याच ठेवा फक्त बस आपली भाजी विजी सर्व रेडी म्हणजे होती आहे भाजी होती आहे तर तो असं म्हणजे याचा कधी प्लॅन म्हणजे असं मला वाटलं होतं म्हणजे मी करू शकतो मला चपात्या तर मस्त पैकी गोल आल्यात चपात्या तर आता डायरेक्ट तुम्हाला जेव्हा वाढेल मी तेव्हा तिकट मीठ काय कमी खरं झालं मीठ फक्त मीठ कमी आहे बाकी तिकट बिकट तुम्हाला जसं पाहिजे तिकट तसंच आहे तिकट बरोबर आहे छान झाली काय कमी आहे एक रिव्ह्यू चांगला भेटलाय भाजी संपली आहे भाजीच नाही उरली एवढा सकाळला हाय गाइस मी आता परत ब्लॉग एंड करायचं विसरून गेलेलो तर मी आता मध्येच म्हणजे आता एडिटिंग करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आपण ब्लॉग करायचं म्हणजे एंडिंग करायची विसरून गेलो आपण ब्लॉगची तर बस आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं तुम्हाला माझा स्वयंपाक कसा वाटला भाजी कशी झाली असेल सगळ्यांकडून चांगले रिस्पॉन्स आले भाजी चांगली बनली तर आणि खरं भाजी चांगली बनली आणि चपाती पण चांगली बनली मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं मी चांगली भाजी बनवली असेल किंवा चपाती चांगल्या आल्या असेल आणि चपाती ठीक आहे तर बस अजून काही बोलत नाही आणखी असे नवीन नवीन ब्लॉग घेऊन येईल मी अजून तर बाय गुड नाईट बस एवढंच बोलेल मी आणि थँक्यू सो मच इथपर्यंत ब्लॉग मी बघितला आहे आणि हां जाताना हक्काने एकदम मध्यम असं असं हक्क दाखवायचं की चॅनल आपलंच आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायचा लाईक करा कमेंट करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये जर रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या बीएफला पण तुम्ही रेफर करू शकता सॉरी जस्ट किडिंग करतोय मी जस्ट मस्करी करतोय एवढ्या रात्री मग मला मस्करी सुटते